शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष टोकाला पोहोचलाय. त्यातच आरएसएसनं नवीन दावा केलाय, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्कमधील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या भूखंडाजवळ आरएसएसनं दावा केलाय. याबाबत संघानं महापालिकेला पत्र पाठवलंय. पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात. शिवाजी पार्कमधील 1755 चौरस मीटर मोकळ्या भूखंडाचा भाडेपट्टा 1967 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आहे. संघानं 1967 पासून 2007 पर्यंत मोकळ्या भूखंडाचं भाडं भरलेलं आहे. 2008 पासून आरेखन न झाल्यामुळे प्रशासकीय कामामुळे भूभाडं थकीत आहे. आरेखन करण्यासाठी आग्रह धरूनही आजपर्यंत आरेखन केलेलं नाही. 1936 पासून शिवाजी पार्क मैदानात आरएसएसच्या दैनंदिन शाखा होतात. सध्या या भूखंडावर स्मृतीस्थळ असल्यामुळे संघाच्या ताब्यातील भूखंडावर उपक्रम राबवण्यास अडचण होतीये असा दावा संघानं केलाय. शिवाजी पार्क मैदानाजवळच्या नानानानी पार्क जवळचा मोकळा भूखंड आरएसएसला द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान आरएसएसचं पत्र अजून मला मिळालं नाही. महानगरपालिकेकडून कागदपत्र बघून निर्णय घेण्यात येईल. आरएसएस हे एकाच नाण्याची दुसरी बाजू आहे असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.